अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे पुरस्कर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही त्यांचे पुरोगामी विचार कायम राहतील हे या कायद्याचा वटहुकूम काढून आघाडी सरकारनं सिद्ध केलं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते दरम्यान आगामी निवडणुकांपूर्वी स्थानिक पातळीवर राज्यात ज्या ठिकाणी सेना भाजपाबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आहेत त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय काल झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत झाल्याचंही त्यांनी सांगितलं आणि यानंतरच्या बातम्या विश्रांतीनंतर